नमस्कार, मी प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष अजित कुलकर्णी। काही दिवसापूर्वी बीजेपीचा बोलका पोपट होता, त्याच्या आधी राष्ट्रवादीचा होता, त्याच्या आधी काँग्रेसचा होता। अशा बोलक्या पोपटाला जे सुपारी घेऊन राज ठाकरे साहेब, मी 3 वर्ष मनसेमध्ये काम करत होतो, मी फार आपल्याला जवळून पाहिलेलं आहे, माझी सुद्धा स्तुती केलेली आहे। ज्यावेळेस मी झोन फोडलं होतं त्यावेळेस तुम्ही मुंबईला बोलवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे सुभाष पाटील शहराध्यक्ष होते, त्यावेळेस तुम्ही आमची स्तुती केलेली आहे। आपलं काम होतं स्तुती करणं, पण मी या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो, आज आमचे खालिदभाई मणियार कार्याध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्षाची, आमची पूर्ण प्रहारची टीम हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी आज जी रोजा इफ्तार पार्टीचं इथं आयोजन केलेलं आहे, हे तुम्ही पहा। हे आपल्या बोलण्यामुळं, माथे भडकवण्यामुळं, लोकांमध्ये भांडणं, हिंदू मुस्लिममध्ये भांडणं लावून देण्यामुळं आपले 11 आमदार होते, 11चा फक्त 1 आमदार झालेला आहे, हे आपण लक्षात घ्या। आपलं वक्तृत्व चांगलं आहे, पण आपलं कर्तृत्व जे आहे ते आपण नीट ठेवावं। जर आपण असंच जर हिंदू मुस्लिम ऐक्याचं जर तिथं आतोनात छळ करत असाल किंवा मुस्लिम बांधवांवर तुम्ही तोफ डागत असाल, तर प्रहार जनशक्ती पक्ष व इतर संघटनेचे आमचे सर्व समाज बांधव हे तुम्हाला मग तुमचा पुतळा जाळतील, किंवा तुम्हालाही, तुम्ही सोलापुरात म्हटलं की बाबा तुमच्या त्या क्लिपमध्ये मी ऐकलं की माझा ताफा अडवणार आहेत, माझा ताफा अडवणार आहेत। तुम्ही काय फार मोठे नाहीत, तुम्ही सीएम नाहीत, काय पीएम नाहीत, तुम्ही एक सामान्य नागरिक आहेत। तुम्ही जर तुम्हाला अजान बंद करायचं असेल किंवा भोंगे जर उतरायचे असेल तर तुम्ही स्वतः रस्त्यावर उतरा, तुम्ही लोकांना सांगू नका, लहान थोरांचा तुम्ही अपमान करू नका, लोकांना, तुमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना घेऊन उतरू नका, तुम्ही स्वतः उतरा। जसा बच्चू कडू स्वतः उतरतात तसं तुम्ही स्वतः उतरा कुठल्याही गोष्टीमध्ये। मी आपल्याला आवाहन करतो, सोलापुरात या, तुमचा ताफा अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष अडवल्याशिवाय राहणार नाही, हे मी आपल्याला या माध्यमातून सांगू इच्छितो। धन्यवाद।